बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. अरे खूप मस्त वाटतं आहे. आज टीजर रिलीज झाला, गाणी रिलीज झाली, सो खूप मस्त वाटतंय. आणि प्रदीप असेल किंवा अमोल असेल, ह्या दोघांनाही मनातून शुभेच्छा आहेत, कारण त्यांचा पहिला सिनेमा आहे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून, आणि दोघे ज्या पद्धतीने सिनेमा पोचवत आहेत, सो खूप मस्त वाटतं यार. म्युझिक लॉन्च पण अर्थात आज झालं आणि गाणी खूप छान दिसत आहेत. मी असं म्हणते कारण का आम्ही त्या स्क्रीनवर, छोट्या स्क्रीनवर पाहतो, आणि आज आम्ही ॲक्च्युली मोठ्या पडद्यावर पाहिली गाणी, टीजर पण पाहिला, आणि खूप एक्साइटमेंट आहे तुमच्या संदर्भात, कारण का एक काळ होतो फिल्म शूट केल्यानंतर आणि ती एक्साइटमेंट राहते किंवा आपण थोडं विसरूनही जातो की आपली ही फिल्म आहे, आणि जेव्हा ती फिल्म समोर येते तेव्हा ती एक्साइटमेंट आणि ती आता रिलीज केव्हा होणार आहे, आणि मग हा सीन किती छान दिसला आहे, तो सीन किती छान दिसला आहे, सगळ्यांनी आपलं काम पाहावं ही खूप भावना असते, त्यामुळे छान वाटतं. ऑलमोस्ट एक्साइट. टीजर आय थिंक बहुत ही इंटरेस्टिंग है. सबने थोड़ा 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 कुछ दिखाया है, इतना क्लियरली स्टोरी लाइन समझ में नहीं आ रही है. सो आई जस्ट होप कि ट्रेलर और भी इससे ज़्यादा एक्साइटिंग हो और सबको और लगे कि ये फिल्में हो क्या रहा है, कौन किसके साथ है, क्या हो रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है. सो आई एम श्योर द ट्रेलर इज गोइंग टू बी बिगर एंड बेटर, बट टीजर ऑल्सो आई थिंक इट्स वंडरफुल. टीजर रिलीज झाला आहे, टीजर मला वाटतं सगळ्यांना आवडला असेलच, तुम्ही बघालच आणि गाडीही बघाल, सगळे म्युझिक व्हिडिओजही बघाल. टीजर इतका इंटरेस्टिंग आहे, तर फिल्म पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. सो डेफिनेटली ती एन्जॉय करा, अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना एन्जॉय करता येण्यासारखी फिल्म आहे, त्यामुळे बिंदास टेन्शन फ्री होऊन ही फिल्म एन्जॉय करा, नाहीतर सर्व लाईट व्यस्त आहेत. खूप मेहनतीने फिल्म केली आहे आणि खूप एंटरटेनिंग मूव्ही आहे, करताना खूप मजा आली. जेव्हा फर्स्ट रीडिंग झालं त्यावेळेला खूप छान वाटलं, कारण स्क्रिप्ट खूप छान लिहिलं होतं, फक्त अपेक्षा होती की तसंच्या तसं उतरावं, तर त्याहीपेक्षा छान उतरलेलं आहे ते सगळं चित्र, आणि तुम्हाला बघायला नक्की मजा येईल अशी गॅरंटी आहे मला. अरे कमाल, सगळे धमाल आहेत. संस्कृती आहे, सौरभ गोखले आहे, राणी अग्रवाल आहे, नीता शेट्टी आहे, स्मिता शेवाळे आहेत, हे सगळेच, म्हणजे सगळ्यांवर मी तसं पहिल्यांदाच काम करतो आहे, पण आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा, कारण इंडस्ट्रीत एकदा भेट असतो, हाय आलो असतो, पण काम करण्याचा योग पहिल्यांदा आला. पण खऱ्या अर्थाने जी मजा मजेमजेत एक होतं बघ काम, ते एक मजा करताना काम झालं आणि ते खूप मस्त झालं. सी सिद्धार्थ जाधवबरोबर मी पहिली फिल्म केली होती, त्याच्यामध्ये तो होता, त्यामुळे मी सिद्धूला ओळखत होते. सिद्धूबरोबर आणखीन दोन फिल्म केल्या, त्यानंतर सौरभबरोबर मी मालिका केली होती मांडला दोन घडी चढाव, वर्ष दीड वर्ष आम्ही एकत्र काम केले, संस्कृती मराठी तारकामध्ये बरोबर असते. नीता बरोबर काम केलं नव्हतं, पण नीता पण खूपच नेचरनी इतकी कूल आहे ना, की सगळ्यांची आमची केमिस्ट्री इतकी छान होती. हेमांगी पण आहे, हेमांगीचं काम खूप छान आहे, आणि हेमांगी पण अभिनेत्री म्हणून किती सरस आहे तुम्हाला चांगलाच माहिती आहे. तर हे सगळ्या उच्च आणि छान कलाकारांबरोबर काम करताना आणि त्यांच्याबरोबर ऑलरेडी केमिस्ट्री माझी छान होती, त्यामुळे खूपच धमाल आली, आणि धमाल करता करता त्यातून स्पॉन्टेनियसली जे यायला हवं होतं सीनमध्ये ते खूप नॅचरल पद्धतीनं आलेलं आहे, आणि ते ती मजा होती.
सौरभ बरोबर मी आधी काम केलेलं आहे, मी बाकीच्यांबरोबर माझं पहिल्यांदा मी काम केलं, तर त्यामुळे ऑफकोर्स एक थोडी धाकधूक असते, एक थोडंसं ते टेन्शन रिलीज होण्यासाठी किंवा ती एक ओळख होण्यासाठी, ती ईज वाढवण्यासाठी माझ्या मते काही दिवस जातात. पण ॲब्सोल्युटली असं काही झालं नाही, आम्ही एका सीनमधनं कम्प्लीट जेल झालो आणि ऑफकोर्स स्क्रिप्टिंग तेवढं स्ट्रॉंग होतं त्यामुळे आम्हाला आमचे डायलॉग जरी घेतले तरी ते पंचस येत होते बाहेर. ऑफकोर्स सिद्धार्थ जाधवसारखा सिनियर ॲक्टर या चित्रपटात आहे आणि त्याच्या एक्सपिरियन्सबद्दल, त्याच्या कामाच्या एक्सपिरियन्सबद्दल मी बोलण्याची काहीच गरज नाही. तर त्यामुळे तो जरा समोर असताना थोडंसं दडपण यायचं की आता ह्याला आपण तेवढे लिव्ह अप करू शकतो एक्सपेक्टेशन्सपर्यंत की नाही. पण तो त्यांनी इतकं, ऑफकोर्स त्यांनी उत्तम काम केलंच आहे, पण त्यांनी आम्हा सगळ्यांना, पण मला स्पेशली खूप मदत झाली या सगळ्या गोष्टीची, कारण कॉमेडी सिनेमा मी हा पहिल्यांदा करते आणि ते करणं आणि ते होतं आहे की नाही, ते टेन्शन असणं की आपलं काम होतं आहे की नाही, चांगलं होतं आहे की नाही, आपण सगळ्यात जेल होतो आहे की नाही, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि फिल्म बघितल्यानंतर ते असं वाटतं ते फायनली झाल्यात. सगळ्यांबरोबर धमाल आली, कारण मेन म्हणजे आता आमच्या 5 हिरोईन्स आहेत, त्यापैकी संस्कृती, स्मिता, नीता, हेमांगी यांच्याबरोबर मी ऑलरेडी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मला नवीन होता आणि त्यांच्यावर ऑलरेडी ट्युनिंग जमलेलं होतं, त्यावर राणी पण आहे, त्यामुळे या सगळ्यांबरोबर आमची धमाल मस्ती ऑलरेडी आम्हाला माहीत होतं की काय पद्धतीची व्यक्ती आहे. आणि मग सगळ्यांची भट्टी एकत्र जमल्यावर तर म्हणजे राडा. कारण मी म्हटलं जसं कॉमेडीसाठी काम, रादर कॉमेडी जॉनरमध्ये काम करण्याची माझी पहिली वेळ होती आणि मला अशी एक हे होती की अरे कोण असेल बरोबर. आणि मला जेव्हा कळलं सिद्धार्थ जाधव, तेव्हा आय वॉज हॅपी. मी त्याच्यावर जरी काम कधी केलेलं नव्हतं तरी मला तो काय माणूस आहे आणि तो जेव्हा इव्हेंट्सना भेटला होता, अशा ठिकाणी आमची भेट झाली होती किंवा क्रिकेट खेळायला आमची भेट झाली होती, पण मी काम एकत्र केलं नव्हतं, त्यामुळे मला माहीत होतं की काम एकत्र करायला मजा येणार आणि तसंच झालं. एकतर अत्यंत कसलेला अभिनेता आहे, खूप कॉमेडी फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याबरोबर एकदा भट्टी जमल्यानंतर इट वॉज अ रोलर कोस्टर राईड. ॲक्च्युली मी आणि सौरवने आधी एका शोवर काम केलं होतं, सो सौरव हॅड रेफर्ड माय नेम. तर जेव्हा डिरेक्टर प्रदीपने मला फोन केला आणि सांगितलं असं असं फिल्म आहे, 3 हिरोईन्स आहे, तर मी थोडीशी मी शॉर नव्हती की करू की नाही, की 3 हिरोईन्स कुठे प्लेस होतील, सगळ्यांना इक्वली असं इम्पॉर्टन्स मिळणार की नाही. आणि मग त्याने स्क्रिप्ट सांगितलं आणि जेव्हा मी फिल्म बघितलं तर ही हॅज जस्टिफाईड ईच अँड एव्हरी कॅरेक्टर. तर मला असं म्हणजे असं अजिबात नाही वाटत की अरे काय असं, सो एव्हरीबडी इज गॉट स्पेशली, आय मीन सगळ्यांना जे सांगितलं आहे ते झालं आहे, आय मीन तेवढं इम्पॉर्टन्स मिळालं आहे. अँड इट्स अन अमेझिंग फिल्म, म्हणजे फिल्म मी तेव्हा पण सांगितलं की फिल्म करताना मला आठवतच नाही मी फिल्म कधी केली, बिकॉज एव्हरी सीन्समध्ये एवढे कॉमेडी होती, एवढी म्हणजे सिच्युएशनल मज्जा होती की आठवतच नाही की शूट काय केलं. मला असं आठवतं हे फिल्म सर्व लाईन असते आम्ही तर मज्जाच करत होते यु नो, आणि हां इट वॉज फन. अर्पिता नावाचं कॅरेक्टर करते मी, पण अर्पिताबद्दल फार काही सांगण्यात मजा नाही, कारण असे कॅरेक्टर एकतर तुम्ही बघितलं की सिनेमामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर सांगितलं तर ती स्टोरी तयार होईल. सो मी कॅरेक्टरबद्दल फार बोलत नाही, पण आजपर्यंत मी खूप सिरियस भूमिका केल्या आणि अशा पद्धतीचं कॅरेक्टर मला करायला आलं नव्हतं. मला करताना खूप मजा येत होती, कारण ही इन अँड आऊट कॉमेडी मूव्ही आहे आणि एक जो ह्युमर त्यातला आहे तो खूप अमेझिंग आहे. त्याच्यामध्ये मी काही वेगळी कॉमेडी करायची गरज नव्हती, फक्त स्क्रिप्टला फॉलो केलं आणि सिच्युएशनप्रमाणे ज्या गोष्टी करतात त्याप्रमाणे ती कॉमेडी घडत जाते. सो करताना खूप मजा येत गेली आणि अर्पिता, आत्तापर्यंत मी अशी अर्पिता उभी केली नव्हती कधीही पडद्यावर, ना छोट्या पडद्यावर ना मोठ्या पडद्यावर, त्यामुळे माझ्यासाठी अर्पिता खूप नवीन होती आणि लोकांना ही अर्पिता नक्की आवडेल. तन्वी नावाचं कॅरेक्टर आहे माझं चित्रपटात आणि आय एम प्लेइंग अ फोटोग्राफर जिचा असिस्टंट असतो. आणि ऑफकोर्स फोटोग्राफरवर हा चित्रपट नाही येते, तिचं कॅरेक्टर आहे, पण तो कॅमेरा पकडणं, त्या लेन्सेस कशा फिरवायच्या असतात, झूम इन काय असतं, झूम आउट काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागल्या, कारण का लिटरली काही काही शॉर्ट्समध्ये मी फोटो काढले आणि ते फोटो बाय द वे आहेत, तर तो एक एक्सपिरियन्स कमाल होता. म्हणजे जवळपास शॉर्ट संपला तरी तो गळ्यात कॅमेरा असायचा ना, जवळपास मला असं वाटलं होतं की मी ऑनसेट फोटोग्राफर झाली आहे. आणि एक्सपिरियन्स छान होता, चॅलेंजेस कसं असले की जरा मजा येते, इंटरेस्टिंग होतं काम, तर ते फोटोग्राफर आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटल्या, थँक्स टू अ स्क्रिप्टिंग, कारण का ते स्क्रिप्टिंग इतकं छान झालं होतं, कॅरेक्टर तसं लिहिलं होतं बाय द वे. सो येस, सिद्धार्थ जिनके मैं ऑपोजिट हूँ, सिद्धार्थ मराठी है, मैं गुजराती हूँ, तो ये महाराष्ट्र सौराष्ट्र इसका मिक्सचर है. तो ऑफकोर्स उनकी शादी में बहुत प्रॉब्लम्स आती है, क्या होता है, कैसे वो सॉल्व होता है, आई थिंक द फिल्म इज़ ऑल अबाउट दैट.
सेटवर खूप धमाल केली, खूप खूप आय मीन सोच नहीं सकते थे उतना मज़ा किया, क्योंकि फिल्म ही वैसे जॉनर की है, उसमें अगर आप मज़ा नहीं कर रहे हो तो लोगों को सामने मज़ा नहीं आएगा. सो बहुत मज़ा आया. मराठी वॉज अ चैलेंज फॉर मी. एक्चुअली मैं गुजराती लड़की प्ले कर रही हूँ और सो फिल्म में मैंने गुजराती बोला है, मराठी बोला है, इंग्लिश बोला है, हिंदी बोला है, तो इट्स अ मिक्स ऑफ ऑल लैंग्वेजेस. मराठी ऐसे तो मुझे बहुत अच्छी लगती है, मेरी मम्मी नागपुर से हैं तो ऑफकोर्स मराठी घर पे भी सब मराठी फ्लेवर का खाना ही बनता है. सो एंड ऑफकोर्स आई एम अ बॉम्बे गर्ल, बॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबई, महाराष्ट्र. सो मराठी आती है, मैनेजेबल. अरे मने कुछ खबर नथी, आवे तो मराठी फिल्म करे छे ना, पछी गुजराती गर्लफ्रेंड छे मारी, बट आवे तो आटला ज बोलू छू. नाही नाही, पण ती गंमत आहे सिनेमातली, आणि ती काय ती फक्त तुम्हाला सिनेमाला सिनेमा बघायला आल्यावरच कळेल. नेक्स्ट महिन्यात हा चित्रपट येतोय, सर्व लाईन व्यस्त आहेत, प्लीज जाऊन बघा, कारण का तुम्हाला तो नक्की आवडणार आहे. इट्स अ आउट अँड आउट कॉमेडी सिनेमा, सगळे वयोगट हा सिनेमा बघू शकतात इम्पॉर्टंटली. त्यामुळे प्लीज नाव लक्षात ठेवा, सर्व लाईन व्यस्त आहेत, स्क्रीनवर आहे. सो प्लीज गो अँड वॉच द फिल्म आणि आम्ही तुमच्या रिव्ह्यूजची वाट बघू. थँक्यू. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की एक अत्यंत निखळ मनोरंजन करणारी फिल्म आहे, ती बघायला अजिबात विसरू नका. सर्व लाईन व्यस्त आहे, जवळच्या आपल्या चित्रपटगृहात जाऊन नक्की 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 बघा. फायनली मी प्रेक्षकांना असं सांगेन की खूप दिवसांनी माझी फिल्म येते आणि खूप छान फिल्म येते. तुम्ही आतापर्यंत मला प्रेम केलं, असंच प्रेम करत राहा. हा चित्रपट तुम्ही प्लीज सिनेमागृहात जाऊन बघा, लवकरच रिलीज होणार आहे आणि तुमचं भरपूर मनोरंजन करणार आहे. ऑडियंस को कहूँगी सर्व लाइन व्यस्त आहेत, लेकिन आप अपनी लाइन्स अपना टाइम फ्री करके प्लीज़ कम टू द थिएटर्स एंड वॉच द मूवी ऑन 11 जनवरी 2019. आई थिंक साल की शुरुआत बहुत बड़े मसालेदार, बहुत कमर्शियल मराठी फिल्म से हो रही है. आई थिंक इट्स अ वेरी बिग मराठी फिल्म, सो आई होप ऑडियंस को उतना पसंद आया जितना हमको पसंद आया फिल्म बनाते वक्त. मी नेहमी ते म्हणतो की तुम्ही जसं प्रेम करता प्रत्येक कलाकृतीवर, तसं ह्याही सिनेमावर प्रेम करा आणि सर्व लाईन व्यस्त यायला खूप आशीर्वाद द्या. 11 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतो. थँक्यू.